नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप शेतनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट नेट पेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगात प्रश्न आणि त्याची उत्तर या ठिकाणी पाहिले आहेत, अभ्यासले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शेतनेट मराठी या संदर्भातील वस्तुनिष्ठ मराठी हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांना विद्याभारती प्रकाशनचे किंवा 95-03-28-1928 या नंबरचे कॉन्टॅक्ट करून पुस्तक मागून घ्यावं. अगदी त्याच पद्धतीने शब्द हा भवसार आपल्या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी मला त्या ठिकाणी मेसेज करावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अभ्यासाची जी काही गती आहे ती वाढवणं गरजेचं आहे. लवकरच आपली परीक्षा होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही मागील काही व्हिडिओ आहेत त्याच्यावर सुद्धा तुमचे रिव्हिजन होणं आवश्यक आहे. आता जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की अभिरुची या शब्दाला आवड हा प्राथमिक स्वरूपाचा अर्थ आहे. राशील जोग, राग जाधव, श्रीकेश क्षीरसागर यांनी अभिरुचीचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही विधाने. आता मागील काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जास्त प्रमाणात विचारले गेलेले दिसून येतात आणि मग अशा प्रश्नांची तयारी करत असताना एक काळजी घ्यायची आहे की अभिरुचीच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या कोणत्या अभ्यासकांनी आपले विचार मांडले आहेत. तर त्या ठिकाणी राष्ट्रीय जोग असतील, राग जाधव असतील किंवा श्रीकेश क्षीरसागर असतील यांचा विचार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणची जी विधाने आहेत वरील सर्व विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने असत्य, विधानातील पूर्वार्ध सत्य किंवा विधानातील उत्तरार्ध सत्य हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की सौंदर्यशास्त्र ही टिंबटिंबची शाखा आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला जोड्या लावामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका वाक्यात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकणार नाही, परंतु असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कधीतरी जोड्या लावा म्हणून विचारले जाऊ शकतात. तर सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची जी शाखा असल्याचं आपल्याला सांगता येतं. समाजशास्त्राची किंवा मानसशास्त्राची किंवा या ठिकाणचं जे काही पर्याय विज्ञानाची या पद्धतीचे पर्याय जे बाकीचे आहेत ते पर्याय चुकीचे असून एक नंबरचा पर्याय बरोबर आहे ती म्हणजे सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा आहे. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पाश्चात्य सौंदर्यशास्त्र टिंबटिंब यांना अनन्य साधारण महत्व आहे. तर पाश्चात्य शास्त्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस इमॅन्युअल कांट हे जे काही अभ्यासक आहेत यांना आणि बेनेडेत्तो क्रोचे यांना अनन्य साधारण महत्व असल्याचं सांगता येतं. कारण सौंदर्यशास्त्राचा अभ्यास या दोन अभ्यासकांनी केलेला आपल्याला सांगता येतो आणि तोही पाश्चात्य. आणि मग थिओडर बेन्फे, प्लेटो किंवा क्रोचे किंवा अरिस्टॉटल मार्क्स हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे तो म्हणजेच की आविष्कारवाद हा विश्व चैतन्यवादाचा किंवा केवळ चितवादाचा वाद्यांचा अधिकृत सिद्धांत मानला जातो. या सिद्धांताशी बेनेडेत्तो क्रोचे या सौंदर्य मीमांसकाचे नाव जोडले जाते, परंतु या सिद्धांताचा उगम कांटच्या विचारात सापडतो ही विधान. आता हे जे काही संपूर्ण विधान आहे हे संपूर्ण विधान अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचं आहे. कारण प्रश्नपत्रिका पाहिल्याच्या नंतर जे तुम्हाला पाश्चात्य समीक्षकांचे साहित्यिकांचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये क्रोचे असेल किंवा कांट असतील याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. आणि मग जिथं काही आविष्कारवाद किंवा विश्व चैतन्यवादाचा किंवा केवळ चितवादांचा अधिकृत सिद्धांत मानला जातो या सिद्धांताची बेनेडेत्तो क्रोचे आणि सौंदर्यमय नाव जोडले जाते, परंतु या सिद्धांताचा उगम कांटच्या विचारात झालेला आपल्याला सांगता येतो. तर ही सर्व विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने असत्य किंवा विधानातील पूर्वार्ध सत्य किंवा विधानातील उत्तरार्ध सत्य किंवा सर्व विधाने असत्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न, टिंबटिंब हे विश्व चैतन्यवादी सौंदर्यशास्त्रात कलेला अलौकिक मानून आपला विचार मांडतात. सत्यम शिवम सुंदरम ही त्रिपुटी मानणारे आपल्याकडचे साहित्य मीमांसकही याच परंपरेत आहेत असे म्हणता येते. तर कांट व क्रोचे हे जे काही विश्व चैतन्यवादी सौंदर्यशास्त्र कलेला अलौकिक मानतात, अलौकिक हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे.
अलौकिक म्हणून आपला विचार मानतात, ज्याच्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम ही त्रिपुटी मानणारे आपल्याकडचे म्हणजे जे काही मराठी साहित्यिक आहेत, साहित्य मीमांसकही याच परंपरेत आहेत असे म्हणता येते. ते म्हणजेच कांट व क्रोचे यांच्या विचारात हे अलौकिकतावाद. मग कांट क्रोचे किंवा यापैकी नाही हे पहिले चुकीचे असून तीन नंबरचा पर्याय दोन्ही कांट आणि क्रोचे यांच्या विचारात. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की सौंदर्य शास्त्रीय विचारांचा जनक म्हणून टिंबटिंब यांच्याकडे पाहिले जाते, तर इमॅन्युअल कांट यांच्याकडे सौंदर्य शास्त्रीय विचारांचा जनक म्हणून पाहिलं जातं. बेनेडिक्टो क्रोचे, अरिस्टॉटल किंवा या ठिकाणी मार्क्स हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांनी आपल्या क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन या ग्रंथात मानवाच्या नैतिक जीवनाचे अधिष्ठान असलेल्या मूलभूत संकल्पनांचा शोध घेतलेला सांगता येतो. हा ग्रंथ महत्वाचा आहे तो म्हणजे क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन. हा ग्रंथ आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन या ग्रंथात मानवाच्या नैतिक जीवनाचे अधिष्ठान असलेल्या मूलभूत संकल्पनांचा शोध हेही बिलाने या ठिकाणी आपण अंडरलाईन करून ठेवू. आणि तो ग्रंथ म्हणजेच कांट यांचा आहे जो की क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन. मार्क्स असेल, क्रोचे असेल किंवा अरिस्टॉटल हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की सौंदर्यानुभवाला पायाभूत म्हणून टिंबटिंब यांनी हेतू पूर्णता ही संकल्पना मानली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर हेतू पूर्णतेवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. ह्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांच्या संदर्भात प्रश्न विचारले जात असताना आपण जोडे लावा म्हणून हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. आणि मग अशा वेळेस कधी विधानाच्या स्वरूपात हे आलं तर ते कशाची निगडीत आहे, तर हेतुपूर्णता हा सिद्धांत सौंदर्य शास्त्राची किंवा सौंदर्य अनुभवाची पायाभूत म्हणून हेतुपूर्णतेची ही कल्पना कांट यांनी मानलेली आहे. क्रोचे, मार्क किंवा प्लेटो हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की सृष्टीतील हेतुपूर्णता ही संकल्पना कार्यकारण भावाच्या संकल्पनेसारखी वस्तुगत नाही. कार्यकारण भावाची जी काही संकल्पना म्हणजे प्राकृतिक सृष्टीच्या जडणघडणीचा एक मूलभूत नियम आहे. हेतुपूर्णतेची संकल्पना वस्तुगत असते. माणूस आपल्या मार्गदर्शनासाठी ही संकल्पना वापरत असतो. म्हणून ही संकल्पना न्यातुगत म्हणजे सब्जेक्टिव्ह संकल्पना मानावी लागते. आणि म्हणून टिंबटिंबातीला न्यातृगत अनुभवपूर्व संकल्पना म्हणजे सब्जेक्टिव्ह अपिरॉर असं मानतो. तर ही जी काही संकल्पना कांट यांना वरील पद्धतीचं विधान किंवा म्हणून तिला न्यातृगत अनुभवपूर्व संकल्पना अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे सृष्टीतील हेतुपूर्णता ही संकल्पना, हेतुपूर्णता हा लक्ष घेत असताना न्यातृगत अनुभवपूर्व संकल्पना. तुम्हाला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचेही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. इथे हा प्रश्न तयार करता येतो तो म्हणजे हेतुपूर्णतेची संकल्पना ही वस्तुगत नसते. माणूस आपल्या मार्गदर्शनासाठी ही संकल्पना वापरत असतो. मग ही जी काही विधाने आहेत ही विधाने तुम्हाला त्या ठिकाणी दिली जातात. मग विधानातील पूर्वार्थ उत्तर अशा पद्धतीचेही प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात. म्हणून ही जी काही माहिती आहे ही माहिती लक्षात घेत असताना त्याच्यावरही विचार करणं किंवा प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेणं हेही गरजेचं आहे. प्लेटो, अरिस्टॉटल, क्रोचे हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की टिंबटिंब यांनी ज्ञानशास्त्र, नीतीशास्त्र व सौंदर्यशास्त्र या क्षेत्रात 18व्या शतकात क्रांती केली, तर कांट यांनी ज्ञानशास्त्र असेल, नीतीशास्त्र असेल किंवा सौंदर्यशास्त्र. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो की कांट यांनी ज्ञानशास्त्र, नीतीशास्त्र, सौंदर्यशास्त्र या क्षेत्रात 18व्या शतकात क्रांती केली आहे ही विधाने, तर संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. क्रोचे, प्लेटो किंवा वेनफे हे पर्याय चुकीचे असून कांत हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांनी सौंदर्याचे दोन प्रकार कल्पले आहेत, त्यातील स्वायत्त सौंदर्य म्हणजेच फ्री ब्युटी आणि व परायत्त किंवा त्यालाच आपण अलंबित अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी प्रकार इथं स्वायत्त सौंदर्य म्हणजे फ्री ब्युटी आणि परायत्त किंवा अवलंबित सौंदर्य डिपेंडंट ब्युटी स्वायत्त सौंदर्याची संकल्पना नसतात हे या विधाने या ठिकाणी. मग दोन जे काही प्रकार आहेत त्यातील
कांट यांनी हे दोन प्रकार म्हणजे स्वायत्त सौंदर्य आणि परायत्त अवलंबित सौंदर्य अशा पद्धतीने. म्हणून तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस योग्य जोड्या लावा अशा पद्धतीचा येईल त्यावेळेस तुम्हाला कांटचं नाव असून पुढं पर्यायतीत स्वायत्त सौंदर्य व परायत्त किंवा अवलंबित सौंदर्य अशा पद्धतीचे पर्याय त्या ठिकाणी दिले असतील. क्रोचे, प्लेटो किंवा हॉकेट हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की या टिंबटिंब यांनी सौंदर्यशास्त्रीय विवेचन क्रिटिक ऑफ जजमेंट या ग्रंथातील क्रिटिक ऑफ इस्थेटिकल जजमेंट या विभागात केले आहे. ते म्हणजेच कांट यांनी सौंदर्यशास्त्रीय जे विवेचन आहे ते क्रिटिक ऑफ जजमेंट या ग्रंथातील क्रिटिक ऑफ इस्थेटिकल जजमेंट या विभागात केलेले आहे. क्रोचे, प्लेटो, हॉकेट हे पर्याय चुकीचे असून कांट एक नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न, स्वायत्त सौंदर्याविषयीचे विधान म्हणजे फक्त रचनेविषयीचे विधान त्या ठिकाणी नाही, म्हणजे रचनेविषयीचे विधान हे केवळ प्युअर अभिरुचीचे विधान ठरते असे टिंबटिंब म्हणताना आपल्या देशामध्ये त्यांच्या मते असं म्हटलं की कांट अशा पद्धतीने विधान करतात की स्वायत्त सौंदर्याविषयीचे विधान म्हणजे फक्त रचनेविषयीचे विधान हे केवळ प्युअर अभिरुचीचे विधान ठरते. क्रोचे, प्लेटो किंवा हॉकेट हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न, सौंदर्य म्हणजे हेतुरहित हेतुपूर्णता. तर बघा हे विधान या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण आहे. हे विधान टिंबटिंब या ग्रंथातील आहे. तर सौंदर्य मीमांसा आता इतर तुम्हाला सौंदर्य म्हणजे हेतुपूर्ण हेतुरहित हेतुपूर्णता तर अशा पद्धतीची जी काही व्याख्या आहे ही व्याख्या सौंदर्य मीमांसा या ग्रंथात कोणी केली आहे तर ती कांट यांनी केलेली आहे. म्हणजे सौंदर्य मीमांसा हा ग्रंथही तेवढाच महत्वाचा आहे जेवढं त्या लेखकाचं किंवा अभ्यासकाचं नाव. कांची सौंदर्य मीमांसा सौंदर्यशास्त्र किंवा साहित्यशास्त्र हे पर्याय चुकीचे असून एक नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून अजूनही आपण काही प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपला जो अभ्यास आहे तो गतिशील करणं गरजेचं आहे आणि ते गतिशील करत असताना काही संकल्पना तुम्हाला समजत नसतील किंवा संकल्पनाच्या बाबतीत काही अडचणी वाटत असतील तर त्या संकल्पनाही मला कमेंट करू नका व मी त्याच्यावरही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. शब्द हा व्यवसार आणि पुस्तकासाठी तुम्ही 95038198 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा. विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.